पुण्यातील काउन्सिल हॉल येथे वीरशैव लिंगायत समाजाला ओबीसी दर्जा मिळावा यासाठी आज लिंगायत संघर्ष समिती तर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी समाजाचे धर्मगुरू उपस्थित होते. महाराष्ट्रामधील वीरशैव लिंगायत समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी 2014 पासून प्रयत्न सुरू आहे. 2014 साली पोटजातींना आरक्षण मिळाले, मात्र अद्याप 90 पोटजाती या आरक्षणापासून उपेक्षित राहिल्या गेल्या. मुख्यमंत्री यांनी देखील बैठकीत आश्वासन दिले होते, मात्र हे आश्वासन आत्तापर्यंत पूर्ण झाले नाही. त्यामुळे लिंगायत संघर्ष समितीतर्फे हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये देवेंद्र फडणवीस यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न या आंदोलनात करण्यात आला आहे. महाराष्ट्रातल्या वीरशैव लिंगायत समाजाला ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी 2014 सालापासून आमचा लढा सुरू आहे. 2014 साली वीरशैव लिंगायत समाजातल्या 14 पोटजातींना आरक्षण मिळालं, परंतु अद्याप 90% पोटजाती या आरक्षणापासून उपेक्षित राहिलेल्या आहेत. आणि त्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांचीसुद्धा आम्ही गेल्या महिन्यामध्ये भेट घेतली होती. आमच्या समाजाचं मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व करणारे विजयकुमारजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही भेट झाली होती. आणि त्यावेळेस मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की पुढील 15 दिवसामध्ये मागासवर्गीय आयोगाचा अहवाल मागून वीरशैव लिंगायत समाजातल्या सर्व पोटजातींना आरक्षण दिलं जाईल. आणि त्यानंतरसुद्धा हे आरक्षण मिळालं नाही